बुलढाणा जिल्हा हा पारंपरिकरित्या काँग्रेसचा मतदारसंघ राहिलेला आहे. मात्र गेल्या 15 वर्षांपासून हा मतदारसंघ आघाडीच्या माध्यमातून कधी राष्ट्रवादीला तर कधी दुसऱ्याच पक्षाला सुटतोय. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना तसंच पदाधिकाऱ्यांना जनतेची कामं करताना अडचणी येत आहे. परिणामी हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या चिन्हावर लढण्यात यावा आणि यावेळी काँग्रेसचाच उमेदवार देण्यात यावा या मागणीसाठी शुक्रवारी बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा आणि मोताळा तालुक्यासह शेकडो काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याकडे सोपवला आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी या सर्व घडामोडी तत्काळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फोनवरून कळविल्या आहेत. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे दिल्याने जिल्ह्यात आता राजकीय खळबळ माजली आहे. देण्याऐवजी उमेदवार कुणी असो पण तो काँग्रेसचा सिम्बॉलवर असला पाहिजे अशी आम्ही आज पूर्ण जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेली आहे. जर काँग्रेसला ही जर जागा सोडत नसेल तर आम्ही कसं काम करायचं आणि निष्क्रिय लोकांना तिकीटं द्यायचे आणि त्यांचं नेहमी नेहमी काम करायचं निवडून आले किंवा पडले तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याला हे विचारत नाही. त्यामुळे आम्ही सर्वांनी सामूहिक राजीनामे या ठिकाणी आज जिल्हा अध्यक्ष यांच्याकडे दिलेले आहे. सर्वात जास्त ग्रामपंचायत काँग्रेसचे, बाजार समित्या काँग्रेसचे, नगरसेवक काँग्रेसचे, नगरपालिका काँग्रेसचे, नगरपंचायत काँग्रेसचे, जिल्हा परिषद काँग्रेसची, सर्व पंचायत समित्यांमध्ये सर्वात जास्त काँग्रेसचे लोक आहेत आणि काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी दिला पाहिजे. काँग्रेसच्या उमेदवाराला नेहमी नेहमी वारंवार वापरून घेण्यात येतं या लोकसभेत. त्यामुळे आम्ही याचे राजीनामे दिलेले आहेत. जर काँग्रेसच्या व्यक्तीला काँग्रेसचा सिम्बॉल या ठिकाणी जर नसला तर काँग्रेसचे पदाधिकारी मतदार हे यावेळेस नक्की विचार करतील आणि काँग्रेस पक्षाला जर या ठिकाणी विजयी व्हायचं असेल, आघाडीला विजयी व्हायचं असेल तर त्यांनी काँग्रेसचा उमेदवार आणि काँग्रेसला या ठिकाणची जागा द्यावी. अन्यथा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांकडून अपेक्षा करू नये ही चेतावणी समजा, विनंती समजा किंवा इतर काही समजा. परंतु या काँग्रेस प्रदेशने तसेच अखिल भारतीय काँग्रेसने या ठिकाणी काँग्रेसचा उम्मेदवार द्यावा हीच विनंती यावेळेस आम्ही करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कधी संपूर्ण जिल्ह्यातून सर्व काँग्रेसचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, सर्व नगरसेवक असतील, त्या ठिकाणी बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संबंधी राहुल बोंद्रे यांच्याकडे आज भेटीसाठी आले असता ही जागा बुलढाण्याची ही काँग्रेस पक्षाला सोडावी ही दमदार मागणी घेऊन आज सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. मागील 15 वर्षापासून ही जागा काँग्रेसने राष्ट्रवादी पक्षाला दिली असता या मागच्या 15 वर्षाचा जो अहवाल पाहता, आढावा पाहता राष्ट्रवादी पक्ष हा उतरत्या क्रमानेच या मतदारसंघामध्ये दिसत आहे. म्हणजे लोकसभेसाठी उभ्या असलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला हे मायनसमध्येच मतं या ठिकाणी मिळत आहेत. म्हणून यावेळेस काँग्रेसमधील सर्व आम्ही पदाधिकारी या ठिकाणी आमची मागणी अशी करतो की हा मतदारसंघ काँग्रेसला द्यावा. कारण काँग्रेस पक्ष हा या बुलढाणा जिल्ह्यामध्ये गळागाळापर्यंत गावागावामध्ये पोहोचलेला आहे. इथं जिल्हा परिषद असेल, पंचायत समित्या असतील, बाजार समित्या असतील, या सर्व ठिकाणी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे.